कारण जळगाव जिल्हा हा सर्वात जास्त केळी पिकवणारा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याची निर्यात ही सर्वात कमी आहे आणि सोलापूर जिल्ह्याची निर्यात सर्वात जास्त आहे. याचं रिझन काय? तर इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्याला म्हणतात निरर्थक कुठलाही काम न करण्याची किंवा कुठलाही प्रोजेक्ट न आणण्याची किंवा कुठल्याही सुविधा न पुरवण्याचे त्यांचं हे असल्यामुळे आज ह्या जळगाव जिल्ह्याला केळी जास्त पिकवणाऱ्याकडे असला तरी तो आज मागे